गेली फटले 50 वर्ष जरी या माचे वेलन कितले छे कलाकार घडले, या माचे वेलन कितले छे कलाकारांनी आपली मुखार कारागिर्द मुखार वेली आणि या का या माचे वेले कलाकार जे घडले त्याने आपले नाव अलंकित केले आणि ह्या अंतरूज महाराजला त्याचबरोबर गोयचे नाव मुखार वेले असं हांव सदांच सांगता की खंयचे कार्यक्रमाक आम्ही मुखार बसता आसतना प्रबोधन हे जावचेच पडटा, प्रवचन हे आयकचेच पडटा आणि ते जर प्रबोधन आणि प्रवचन जर आम्ही सांगतले जाल्यार तुझ्या आमचे भितर एक वाचन संस्कृती ज्या आसा ती रुजोवपाची अत्यंत गरज आसा. त्या वाचनातल्यानूच आमचो मेंदू जो आसा, आमची बुद्धी जी आसा ती खूप मुखार वता आणि वेगळे वेगळे थॉट्स आमचे मुखार येता. अशे तरेचे व्यासपीठ जेन्ना प्रत्येक भुरग्या खातीर मेळटा त्याचो फायदो आम्ही करून घेतले आणि म्हणूनच ही संस्कृती जी आम्ही म्हणतात जी संस्कृती कितलेशे वर्षापासून आमच्या पूर्वजांनी आमच्या खातीर राखून दवरली आणि म्हणूनच ही संस्कृती मुखार व्हरपा खातीर अत्यंत गरज असा आणि म्हणूनच हे मोठे पाऊल आज इंडिपेंडंट स्पोर्ट्स क्लब आणि तोखणायच्या रूपान तुमच्या मुखार हाडलेले असा. ही तोखणाय ही सर्त तुमच्या खातीर आयोजन ताणी केले, इतली मेहनत घेतल्या, पण हांगा उपस्थिती पळोवन खूप वाईट दिसता. 3 ते 4 कॉलेजी पळोवन म्हाका दिसता की हो एक बरो प्लॅटफॉर्म भुरग्यां खातीर. तुम्ही जसे मॅनेजमेंट शिकतात तसे हेही एक मॅनेजमेंट. जरी तुम्ही हांगा कला सादर करतात पण हे फुडल्या जीवना भितर तुम्ही हांगा जे करतात ते खूप उपयोगा पडटा. हे आता तुमकां कळचे ना पण जेन्ना मुखार वतले प्रोफेशनल लायफान वतले तेन्ना तुमकां कळटले की आमी जे हातून सर्तींनी भाग घेतले ताजो खुबसो आमकां आज फायदो जाला. म्हणून ह्या सर्तींनी भाग घेता आसतना जात तितलो संयम दवरपाचो प्रयत्न करपा जाय. हातूंतल्यान तुमकां खूब शिकपा मेळटा, शिकून घेयात. ही एक बरी माची इंडिपेंडंट क्रिकेट क्लबान तुमकां दिल्या, एक बरी सर्त तुमची कला सादर करपाक, एक अभ्यास करप आणि वचप गरजे. फक्त प्राईज मेळटलो, जिद्द आसपाकच जाय, पण फक्त आपण प्राईज घेवपाकच वता हे न्ही. आपण एक कला सादर करता आसतना त्या कलेक मान दिवपाची गरज असा. लायफा भितर पुढे वतले इतलेच सांगता.